हॅलो फ्रेंड्स ज्योतिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये आपल्याला जशी पावभाजी मिळते त्याचप्रमाणे अगदी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहुयात तर इथे मी एक वाटी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फ्लॉवरचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कांद्याची पेस्टही घेऊ शकता एक वाटी एकदम बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही याऐवजी टोमॅटोची पेस्टही घेऊ शकता त्यानंतर एक वाटी फ्रेश वाटाणे घेतलेले आहे एक वाटी बटाटा घेतलेला आहे बटाट्याचे साले काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत मोठे मोठे तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक छोटी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरच घेतलेली आहे एक छोटी वाटी गाजर घेतलेलं आहे आणि त्याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहे दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे दोन चमचे बटर घेतलेलं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आणि एक चमचा साधी लाल मिरची पावडर घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये सर्वप्रथम आपण इथे बटाटे घालणार आहोत त्यानंतर फ्लॉवर घालायचा आहे त्यानंतर गाजर घालायचं आहे त्यानंतर थोडेसे वाटाणे घालायचे आहेत त्यानंतर इथे सगळ्या भाज्या शिजण्यासाठी आपण इथे एक ग्लास पाणी घालणार आहोत तर या ठिकाणी आपण इथे कुकरला झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर इथे मी गॅस ऑन करून मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घेत आहे तर इथे कुकर थंड झालेला आहे तर, तर तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या किती छान मऊसूत शिजल्या गेलेल्या आहेत तर या ठिकाणी इथे मी पावभाजीचं स्मॅशर घेत आहे आणि याने सगळ्या भाज्या एकजीव करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्या भाज्या किती व्यवस्थित एकत्र झालेल्या आहेत एकजीव झालेल्या आहेत तर या ठिकाणी इथे मी एक ग्लास गरम पाणी घालत आहे आणि पाणी घातल्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झालेली आहे तर आता इथे मी तेल घालणार आहे तेल व्यवस्थित ते गरम झालेलं आहे तर आता आपण इथे बटर घालणार आहोत बटर व्यवस्थित तेलामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे बटर व्यवस्थित तेलामध्ये मेल्ट झालेला आहे तर इथे आपण आले लसून पेस्ट घालत आहोत आले लसूण पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर या ठिकाणी इथे एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदाही व्यवस्थित तेलामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटे असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतला गेलेला आहे तर या ठिकाणी आपण इथे शिमला मिरची घालत आहोत त्यानंतर इथे थोडेसे वाटाणे घालायचे आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हेही एखाद मिनट आपल्याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे तर इथे एक दोन मिनटं झालेली आहेत तर आता आपण इथे मीठ घालणार आहोत मिठामुळे भाज्या लवकर शिजण्यास मदत होते मीठ घातल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे लो फ्लेम वरती झाकण ठेवून एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक दोन मिनिटे झालेली आहेत तर आता आपण झाकण उघडून पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर या ठिकाणी इथे मी टोमॅटो घालत आहे तर जेव्हा तुम्ही पावभाजी कराल तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण टोमॅटो घेतो त्यावेळेस ते टोमॅटो व्यवस्थित एकदम लालसर असले पाहिजे त्यामुळे भाजीचा कलर तर सुरेख येतोच त्याशिवाय भाजीची चवही वाढते तर हे व्यवस्थित टोमॅटो एकत्र झालेले आहेत बाकीच्या भाज्यांमध्ये इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे तर आता आपल्याला हे झाकण ठेवून एक मीडियम फ्लेमवरती एक ते दोन मिनटे शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक ते दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण उघडून पाहूयात तर सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत टोमॅटो व्यवस्थित स्मॅश झालेला आहे तर या ठिकाणी आता आपण इथे सगळे मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात आधी आपण इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत ही फक्त आपण कलरसाठी वापरत आहोत ही जास्त तिखट नसते त्यानंतर साधी लाल मिरची पावडर त्यानंतर हळद त्यानंतर पावभाजी मसाला नंतर धने पावडर आता हे सगळे मसाले व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये उतरला गेला पाहिजेत तर या ठिकाणी सगळे मसाले व्यवस्थित एकत्र झालेले आहेत भाजीमध्ये तर आता आपल्याला हे झाकण ठेवून एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती तर या ठिकाणी एक मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण उघडून पाहूया तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीने साईडने तेल सोडायलाही सुरुवात केलेली आहे आणि भाजीचा कलरही किती सुंदर आलेला आहे तर या ठिकाणी आपण जे कुकरमध्ये सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या इथे घालायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे तर या ठिकाणी आपण इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे वाटाणे घालत आहोत तर या ठिकाणी आपल्याला लो फ्लेमवरती एखाद मिनट ही भाजी शिजवून द्यायची आहे तर या ठिकाणी आपली पावभाजी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस ऑफ करूयात तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी आपण कुठलाही कलर यूज नाही केलेला आपण फक्त काश्मिरी लाल मिरची पावडर यूज केलेली आहे तर या ठिकाणी इथे मी एक चमचा बटर घालत आहे यामुळे भाजीची टेस्ट अजूनच रीच होते तर एकदा ही भाजी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच प्रकारच्या छान नवनवीन रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिकाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा